या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आणि 5 लाख रुपये दे विनाकारण 5 लाख रुपये दे 5 लाख रुपये त्याच्या मागे लागलेत। 5 लाख रुपये दे तर बरं म्हणताय, नाही दिलं तर ते तुमचे बाबूला कुठं पोहोचवते त्याला तिथं पोहोचवतो आम्ही। सोलापूर शहरात 5 लाख रुपये खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे। याची तक्रार करण्याकरिता सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे तक्रारदार अंबादास मारुती गायकवाड राहणार लिंबेवाडी सोलापूर व त्यांचा परिवार फिर्याद दाखल करण्याकरिता गेला असता सलगर वस्ती पोलीस ठाणे अधिकारी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करीत असल्यानं पोलीस स्टेशन समोर काही वेळ गोंधळ झाला। खंडणी मागण्याचा आरोप प्रभाकर गायकवाड उर्फ पीजी यांच्यावर झाला असून मागील भांडणाचा राग मनात धरून प्रभाकर गायकवाड हे करत असल्याचा आरोप अंबादास गायकवाड व त्यांच्या परिवाराने केलाय। सध्या प्रभाकर गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याचा अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत। दरम्यान याची अधिक माहिती त्यांच्या परिवाराने लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। अंबादास मारुती गायकवाड यांनी रिक्षा मारून चालवणारा त्याच्या मागे किरकिर 4 वर्षापासून त्याच्या मागे लागलेत आणि 5 लाख रुपये विनाकारण 5 लाख रुपये दे 5 लाख रुपये त्याच्या मागे लागलेत। त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीला रातोरात घरात घुसून कुठे अंबादास कुठे अंबादास कुठे म्हणून त्याच्या मागे अंगावर जातात बायकांच्या। अहो नाही कोशाचं पैसे तर विनाकारण हाणामारी करते तर हात केच हे केच कराल तर घर घुसते तर रातो दिवसा काय दिवसा बघत नाही। अजून इथं आम्ही तक्रार नोंदवला आलं तर कॉन्स्टेबल म्हणतात की कशाचं तक्रार नोंदवलेलो असा आमचा भाऊ अंबादास गायकवाड त्यांनी रिक्षा मारून खाणारा त्याच्यावर येऊन अन्याय करायला तसं त्याच्या पोरांना पण मारतात कुठं भेटेल तिथं मारतात। ते आधीचं काय की होतं म्हणून अज्जा पंजांचं भांडणं ते कुणच काढून आता काढा लागलेत आणि आम्ही ते सर्व विचारलं तर आम्ही तुमचं अर्ज घेत नाही हे घेत नाही म्हणून पोलिस म्हणाल आम्ही थोडं तक्रार केलं तुमचा आवाज आमच्या ताईला 2 चापट्या मारले कोण कॉन्स्टेबलने तर तरी का म्हणजे तुम्ही 4 तास थांबा तरी येऊ द्या। त्यांचं कॉन्स्टेबलचं नाव माहिती कारण त्यांचं नेम प्लेट नव्हतं त्यांनी कोट घातलं बघा व्हाईटला कोट घातलं त्यांचं नाम प्लेट नव्हतं नेम प्लेट असलं तर मी सांगितलं असतं तुम्हाला त्यांनी चापट्या मारलं आमच्या ताईला। काही व्हिडिओ पण आहे जरी ते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर आम्ही व्हिडिओ आत्ताच आता देतो व्हिडिओ आम्ही सर्व व्हिडिओ केलेले मारलेले व्हिडिओ आहे मारलेले व्हिडिओ आहे आमच्याकडे मारलेले व्हिडिओ आहे सोशल मीडिया आणि काय म्हणतो आम्ही इथे येऊन बोलाल तर तुम्ही सेटलमेंटच्या बायकांना सर्वांना आत घालतो आम्ही आणि तुम्हाला एक दिवस बरोबर आत ठेवलं तर अन्न पाणी तुम्हाला देत नाही म्हणून कोणत्या कारणाने आम्हाला आत घालते ते लोक कोणत्या कारणाने आतमध्ये घालते तर म्हणजे अर्ज द्यायला येणार आहे का चुकीचं आहे का चुकीचं आहे का अर्ज देणार द्या मग आम्ही कुठे जायचं अर्ज द्यायला मग पोलीस स्टेशन कशाला आहे कशाला पोलीस स्टेशन कुठे द्यावं आता आम्ही अर्ज मग सीपीला जाऊ का जाओ का सीपीला सांगा मग तुमचा असं असेल तर मग कोणाला द्यावं अर्ज बोला। सुरेखा मनोज जाधव मी माझ्या भाऊजे लोकांना रात्री बेरात्री येऊन त्यांना तरस देते 5 लाख रुपये देते तर बरं म्हणताय नाही दिलं तर ते तुमच्या भाऊला कुठं पोहोचवते त्यांना तिथं पोहोचवतो आम्ही एवढं अत्याचार त्यांनी करते प्रभाकर आहे प्रभाकर पीजी म्हणजे कशामुळे त्रास देतो पैसे का मागतो पैसे का मागतो ते माहिती नाही ते पेराच नाही तसंच केस ते आहे त्यांचं मारामारीचं बांधण्याचं आहे तर ते आता कशामुळे करते ते माहिती नाही आम्ही कामधंदे करून करणार माणसं त्याने आम्हाला अत्याचार करते किती पैसे मागतोय 5 लाख रुपये मागते त्याने आता सध्या आमच्या पद्धती तेवढं ऐपत नाही आहे माझा भाऊ कामाला रिक्षावर जात आहे माझे भाऊजे घरात राहते पोरगी जाऊन जाऊन पोरगी घरात राहते मी रात्री ड्युटीवर चालल्यानंतर मी त्यांना घेऊन कुठे कुठे बसते मलाच माहिती असं परभाकर 2 नंबर धंदा करते कोण पैसे देते त्यांनी सगळ्या त्यांचे पाठ त्यांनी बांधणार आहे आमच्यावर खूप अत्याचार आहे याच्यावर तुम्ही काय ते इलाज केलं तर बरं आहे। कुठं राहतो प्रभाकर ते आमच्या घरापाशी निंबर पेशीच आहे कधी मागणी झाली पैशाची या तर 4-5 दिवस झाले आमचं झाड 4-5 दिवस जर आमचा हात घेऊन आम्ही 3-4 दिवस जर पोरगी मला सांगितल्यापासून आम्ही ती पोरगी घेऊन रात्री बेरात्री इंडा लागलो माझा भाऊ का घरात नसते विना कारणचं त्याला भीती दाखवून त्याला मारायचा कोशिश करायला बघा लागले तर घरात राहायलाच जाईना त्याला आणि त्याच्यासारखं आम्ही दलाल काम करत आम्ही काम करून करणार माणसं आहे मी इथं सगळं पोलीस लोक सगळं माहिती आहे पण कोणी त्याचा अत्याचार घेणार नाही आता अरे बरोबर त्याला आतमध्ये घेते आम्ही बायकाच थांबलो नाही तर आम्ही 2 महिने
त्यांना काय तर आहे का लाज एवढा अत्याचारी करून आम्हाला कंप्लेट कर कंप्लेट घे म्हटलं तर चापट मारली पैसे विषय खाऊ घालत असेल वाटतं त्याने आतमध्ये तुम्हाला सगळ्यांना घालतो कंप्लेटचं नाव घेतलं तर म्हणा लागलं त्याने जेवण पण देत नाही पाणी पण देत नाही म्हणा लागलं लेडींचं अन्न घेऊ ना आम्हाला मारायला येत होतं आमच्या हातामध्ये लहान लहान लेकर आहेत लेकरांना काय झालं काही बोलीवाले भरून देणार आहेत आमच्या लेकरांना सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल 24 तास मेडिकल औषधांची सुविधा सुसज्ज महिला वार्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU ऑपरेशन थिएटर बालरोग विभाग प्रसूती रूम हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम सोनोग्राफी अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर